नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर आमिष देऊन मतं मागण्याची पाळी आली नसती. चरण वाघमारे यांचा राजू कारणवरींवर मोठा आरोप. माझ्या 5 वर्षाच्या तुलनेत विद्यमान आमदारांनी खरेच चांगले कामं विकासाचे केली असती तर आता आमिष देऊन मतं मागण्याची पाळी आली नसती असा घणाघाती आरोप तुमसर मोवाडी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांनी महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार राजू कारणवरे यांच्यावर केला आहे. तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे चरण वाघमारे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांची लढत महायुतीचे उमेदवार राजू कारणवरे यांच्याशी आहे. चरण वाघमारे हे माजी आमदार असून राजू कारणवरे हे विद्यमान आमदार आहेत. येथील मतदार दोघांच्याही कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना करीत असल्याने यात महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. आकाश न्यूजला दिलेल्या मुलाखतीत चरण वाघमारे यांनी राजू कारणवरे यांच्यावर सटकून टीका करताना मागीलपेक्षा दुप्पट मताने आपण निवडून येणार असल्याचा विश्वास बोलून दाखवताना प्रहारचे उमेदवार सेवक वागाळे यांनी आपली जमानत तरी वाचून दाखवावी असाही टोला मारला. काय आरोप केला चरण वाघमारे यांनी बघा हा व्हिडिओ. तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीची रंगत आता वाढू लागलेली आहे. महाविकास आघाडीकडून चरणभाऊ वाघमारे हे तुतारी निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. निश्चितच संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर मोवाडीच्या विधानसभा निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे. अत्यंत चुरशीची लढत तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये होणार याकडे मतदारांनी लक्ष आपले वेधलेले आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली असे चरणभाऊ वाघमारे आपण सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया तुमसर मोवाडी विधानसभा क्षेत्रातील सध्या निवडणुकीचे रंगरंग काय आहेत त्याबद्दल. चरणभाऊ, आपल्या आमच्या आकाश न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आता निवडणुकीची रंगत वाढलेली आहे आणि महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी या ठिकाणी मिळाली आहे. तुतारी निशाणीवर आपण या ठिकाणी निवडणुकीच्या रंगणामध्ये आहात. सध्या पहिला आठवडा निघून गेला आहे प्रचाराचा आणि आपण आघाडी घेतली प्रचारात. सध्या काय निवडणुकीचे रंग आहेत? निवडणूक महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून नक्की जिंकणार आहे मी. मी निवडणूक हारल्यानंतर 2019 मी सतत मतदारांच्या संपर्कात राहिलो. माझ्या 5 वर्षाचा कालावधी आणि या आमदाराच्या 5 वर्षाच्या कालावधी लोक तुलना करत आहेत. समजा या आमदारांनी चांगला विकास केला असता तर ज्या पद्धतीनं यांनी हातकंडे वापरणं सुरू केलेले आहे की काही पाकिट वाटणे, काही समजा वस्तू वाटणे, जर यांनी चांगल्या विकासाची कामं केली असती, लोकांची मनं जिंकली असते तर मला असं वाटतं हे एवढ्या आम्ही देऊन मतं मागण्याची गरज पडली असती. कारण मी 2014 जेव्हा उभा राहिलो तेव्हा मला लोकांनी 73,000 मतं दिली होती. पक्षाने माझी तिकीट कापल्यावरही मी स्वतंत्र उभा राहिलो तर मला 80,000 मतं मिळाली आणि माझ्या कामाचा परफॉर्मन्स तेव्हा मला दिसला. जर या आमदाराला असं वाटलं, सांगते जागोजागी की मी खूप कामं केले, मग एवढा आम्ही देण्याची गरज नाही. पूर्ण निवडणूक हायजॅक झालेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं कोणी रोजगार सेवकाला पैसे, तर आशा सेविकेला पैसे, म्हणजे ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची हातखंडी सुरू झाली आहेत. वस्तूचे वाटप सुरू आहे, त्या दिवशी गाडी पकडली वस्तूची. तर त्यामुळे मला असं वाटते की त्याच्या मतदारावर विश्वास राहिला नाही. कारण मतदारासाठी तुम्ही खरे उतरले नाही, त्याच्या विश्वासावर पाणी फिरलं. म्हणजे मागच्या 2019 निवडणुकीमध्ये आपण मला वाटतं जास्त 7,500 फरकाने आपला पराजय झाला होता. आपण दुसऱ्या क्रमांकावर होते. तिसऱ्या क्रमांकावर पडवळी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी तुम्ही स्वतंत्र असताना आपण मतांची आघाडी घेतली, दुसऱ्या क्रमांकावरचे आपण मतं प्राप्त केली. आता पक्षाच्या चिन्हावर आपण या ठिकाणी लढतायत. महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सगळ्या तिघ्या पक्षांच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी मिळते आहे. म्हणजे विजय तर नक्कीच होणार यात काही शंका नाही आहे, पण याच्यामध्ये मताधिक्य किती असेल? मताधिक्य आज सांगता येत नाही, अजून 7 दिवस बाकी आहेत निवडणुकीला. बरोबर. पण मला एवढा विश्वास आहे का ज्या फरकाने राजू कारणवरे माझ्या विरोधात जिंकला होता त्याच्यापेक्षा डबल फरकाने नक्की जिंकला. मला एक सांगा भाऊ की आपल्याला उमेदवारी मिळता बरोबर थोडंसं एक राजकीय वातावरण तापलं होतं, थोडंसं विरोधाची भूमिका या ठिकाणी झाली होती. आता तिसरी महाविकास तिसरी आघाडी तयार करून काही लोकांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि आपला एक उमेदवार पण त्या ठिकाणी उभा केलेला आहे. उमेदवाराचा काय फरक पडला आपल्याला? तिसऱ्या आघाडीचा कोणीची उमेदवार नाही आहे. अच्छा. एक सेवक वागा आहेत, ते प्रहारकडनं आहेत, त्याला कोणाचं समर्थन नाही. ज्या 12 लोकांनी माझ्या विरोधात बंड पुकारलेला होता त्याचे बरेचसे माझ्या संपर्कात आलेले आहेत. फक्त 12 मध्ये एकाने बंडखोरी केलेली आहे, त्याच्यासोबत कोणीच नाही आहेत.
त्यामुळे असं म्हणता येणार नाही की तिसऱ्या आघाडीचा उमेदवार कोण आहे, तिसऱ्या आघाडीचा उमेदवार कोणीच नाही आहे. अच्छा, सेवक वागायचं नाही? सेवक वागायनी आपली जमानत वाचवली पाहिजे. अच्छा, बरोबर. म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्र सोडून परत तुमसरमध्ये येणे आणि केवळ जातीगत समीकरण करून मतांचा कसा आहे? म्हणजे आमच्या इथं माझ्या विरोधात महाविकास आघाडीत 12 उमेदवार तिकीट मागत होते. बरोबर. आता या 12 उमेदवारांमध्ये स्वाभाविक आहे का लोकल ते काँग्रेसमध्ये होते, कोणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात होते, मला तिकीट मिळाल्यामुळे त्यांचे मला दुखले हे मान्य आहे. पण ज्या सेवक बागायनी मागच्या निवडणुकीत नानाभाऊ पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढली, तेवढेच नाही तर लोकसभेच्याही निवडणुकीत खासदार प्रशांत पटोले यांच्या विरोधात बंडखोरी केली, जेव्हा की त्यांची भाऊसून हे जिल्हा परिषदेला महिला बालकल्याण सभापती आहे आणि ह्या 12 लोकांनी माझ्या विरोधात बंड पुकारण्याची तयारी करताना हा 13वा उमेदवार स्टेजवर आणला होता. अच्छा, याचे दुर्दैवाजत ठीक आहे मी चालत नव्हतो, पण मग सेवक बागाये यांनी 2 वेळा बंडखोरी केली, तो यांच्या स्टेजवर कसा होता? आता एक विषय लोकांना दिसूनच राहिला. त्यामुळे मला असं वाटतं सेवक बागाये जरी प्रहार भरून उभे राहिले असले तरी त्यांनी आपली जमानत वाचवली पाहिजे, तेवढा तरी प्रयत्न करावा. म्हणजे आता प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, गडाड आणि तुतार यामध्ये प्रमुख लढत आहे आणि यामध्ये विजय 100% आपला. जर माझा चांगल्या फरकाने विजय झाला तर लढत म्हणताच येणार नाही. अच्छा, बरोबर. चांगल्या फरकाने झालं तर लढत म्हणता येणार नाही नक्कीच आहे आणि ते चित्र पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये दिसतो आहे. निश्चितच या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं अशी आमची शुभेच्छा आपल्याला आहेत. आपण आकाश न्यूजला वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली याबद्दल आपला धन्यवाद. तरी होते आपल्या तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार चरणभाऊ वघमारे 100% विजय अशी आशा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि निश्चितच या विजयास ते पात्र आहेत. मनीष अदलांजेवार, आकाश न्यूज, तुमसर.